विषाणूजन्य आजारांच्या फैलावाबरोबरच राज्यातील स्वाईन फ्लूचं संकट देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळते. नाशिक, नागपूर, पुणे, अहमदनगर या जिल्हा आणि महापालिका क्षेत्रामध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण अधिक संख्येने आढळत असून मृतांची संख्या देखील जास्त आहे. 1 जानेवारी ते 18 ऑगस्ट 2019 या काळात राज्यात 2100 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यातील 197 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात 32 मृत्यू झाले आहेत. नागपूरमध्ये 26 रुग्ण दगावले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात 17 तर अहमदनगर जिल्ह्यात 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.